व्हॉट्सअप या सोशल मीडियावर विरोधात मेसेज टाकल्यावरून एका प्लॉटिंग एजंटवर 15 ते 20 जणांनी तलवार, चाकू, रॉड आणि काठीनं हल्ला करून त्याची भर चौकात निर्घृण हत्या केली आहे. ही घटना रविवारी रात्री औरंगाबादच्या हर्सुल भागातल्या फातेमानगर चौकात घडली आहे. मोईन महमूद पठाण असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर मोईनचा भाचा इरफान शेख रहीम या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. 4 दिवसांपूर्वी मोईन पठाणनं एका व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेल्या मेसेजमध्ये काही जणांची कुत्रे अशी संभावना केली होती. हा मेसेज वाचून मारेकऱ्यांपैकी काही जणांनी त्याला दम असेल तर नाव घेऊन मेसेज टाक असं धमकावलं होतं. योग्य वेळी कुत्र्यांची नावं जाहीर करेन आणि त्यांच्या समोरही येईन असं उत्तर त्यानं दिलं होतं. त्यातनं 4 दिवसांपासून मारेकरी आणि मोईन यांच्यात धुसफूस सुरू होती आणि या सगळ्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्यासोबत आहेत. विशाल, अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे, काय अधिक तपशील याबाबतचे मिळत आहेत? अगदी खरं आहे अमोल, भर चौकात ही निर्गुण हत्या झाली आणि दुर्दैवानं कोणीही तिथं समोर धावलं नाही असं आपल्याला म्हणता येईल. व्हॉट्सअप ग्रुपवरनं हा सगळा वाद सुरू झाला, ग्रुपवर ती बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यावरण अशा पद्धतीनं हाणामारी झालं आणि त्यातून थेट एकाचा खून झाला. या खुणानंतर या संपूर्ण परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. रात्री जखमी आणि जो मृत झालाय त्यांना घाटी रुग्णालयात नेल्यानंतर तिथेही जवळपास 1000+ लोक जमले होते आणि त्यांनी मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी या सगळ्यासाठी 2 पथकं बनवलेली आहेत आणि मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. मात्र अद्यापपर्यंत मारेकरी सापडले नसल्यामुळे त्या परिसरात अजूनही तणावाचं वातावरण आहे. म्हणजे मात्र सगळ्यात धक्कादायक म्हणजे फक्त व्हॉट्सअप ग्रुपवर झालेला वाद आणि त्या वादातून अशा पद्धतीनं खून करणं निश्चितच धक्कादायक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांचा शोध सुरू आहे. अमोल, धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीबद्दल.